राज्यातल्या जनतेच्या भावना हे आपल्या विचारांनी तिथे मांडायच्या असतात, त्याच्याकरता सभागृह, त्या हाणामारी करण्याकरता थोडंच आहे काय, त्याकरता मग कुस्तीचे आकडे आहेत ना काय. तुमची झटापटी कोण? महेश शिंदे होते मला वाटतं. हा हा, बहुतेक महेश शिंदे होते आणि ते काहीतरी अमोल मिटकरींना उद्देशून जोरात बोलले. प्राजक्त दादा, हा 2000 जे जेव्हा ठाकरे सरकार गेलं आणि विधानसभेच्या पायऱ्यांवरती राडा झाला, तुमचा असा वादाचा फोटो आहे, तुम्ही कोणाशी वाद घालताय? हा वाद नाही घातला, नाही काय सोडत होता, पण ते तेव्हा फारच धनंजय आपले मला वाटतं धनंजय मुंडे होते, अमोल मिटकरे होते आणि खोके आणि ओके असं तुम्ही काहीतरी बऱ्याच घोषणा देत होता आणि तुम्ही एकदम चिडलेलं दिसता या व्हिडिओमध्ये, तर काय नक्की घडलेलं आहे? नाही काय झालं, आम्ही पायऱ्यावरती आम्ही रोज घोषणा द्यायला यायचो. बरं, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सभागृहाचं कामकाजात विरोधी पक्ष म्हणून आम्ही कधी डिस्टर्ब केलं नाही. बरं, मगाशीच सांगितलं मी, राज्यातल्या जनतेचे जिथे प्रश्न सोडवले जातात तिथं आम्ही अजिबात व्यत्यय आणला नाही. जे काय आंदोलन करायचं आम्ही पायऱ्यावर जाऊन रोज करायचं. पण त्या दिवशी आम्ही यायच्या अगोदरच विरोधक तिथं होते, त्यांनाही माहिती की आमचा रोजचा टायमिंग होता तिथं. विरोधक म्हणजे सत्ताधारी, आता सॉरी आताचे सत्ताधारी शिंदे गटातले आणि भाजपचे काही आमदार तिथं होते. मग आता आम्ही आमचं तर ठरलं आधी, आम्ही त्यांच्या मागे जाऊन घोषणा चालू होते आमच्या. पण मग आमच्या घोषणा जरा जास्तच जरा रंगात आल्या, जरा थोड्या जरा काय होत्या घोषणा त्या? त्या घोषणा आपल्याच त्या या सरकारचं करायचं काय वगैरे वगैरे अशा खोके होते ना काहीतरी 50 खोके एकदम ओके होती घोषणा होती. गाजराचाही काय विषय होता. बरं, आणि ते म्हणजे लोकांची जी भावना आहे ती आम्ही त्या ठिकाणी आपले रोष व्यक्त करतो. लोकांच्या ज्या काय प्रतिक्रिया आमच्या कानावर पडत होत्या त्या माध्यमातून त्या घोषणा द्यायचा आमचा प्रयत्न होता. आणि त्या दिवशी जरा जास्त जरा आमची सगळे तरुण आमदार आले, आमचे अनिल भाईदास पाटील होते त्यांनी ते गाजरं वगैरे आणले आणि मग ते जरा रंगात आलं जरा त्या विषय जरा. आणि बहुधा ते आमच्या घोषणा ऐकून त्यांचंही जरा मनोबल खच्ची झाल्यासारखं आम्हाला जरा वाटलं जरा. बरं, आमच्यातले काही लोक अजून कॅमेरात तिकडे पुढं होतं ना, आम्हाला वाटलं की त्यांचंच ऐकू झालं, आमचं ऐकू जाणार नाही की काय. त्यामुळे तुम्ही आणखी या भावनेत ना आमच्यातले काही लोक खाली गेले. अजून मग खाली गेले ते गाजरं वगैरे घेऊन खाली गेले, आता काय सगळ्यालाच अधिकार आहे ना कुठे उभं राहतील असं थोडंच काय. मग खाली गेल्यावरती मला वाटतं त्यांच्यातल्या आमदारांनी आमच्या अमोल मिटकरींच्या काहीतरी धक्काबुक्की झाली. अमोल मिटकरींना मी चांगलं ओळखतो, ते जे काय करतील ते वैचारिक भांडतील, ते असे शारीरिक भांडणावरती ते करणार नाहीत. त्यांची वैचारिक पातळी खूप चांगली आहे, त्यामुळे जे काय भांडतील ते शब्दांनी भांडतील. आणि मला वाटतं कुणीतरी आमदारांनी, आता मला नाव आठवत नाही, भाजपचे एक आमदार होते, तर तुला बघून घेईल, हे करेल ते करेल ये असं काहीतरी म्हणजे मिटकरींना बोलले. तेव्हा मी त्यांना सांगत होतो की असं नाही चालत, म्हटलं काय काय असेल तुम्ही घोषणा द्या, शब्दिक बोला, पण हे फिजिकल नाही चालत असं मी तिथं सांगत होतो त्यांना. काय ओके, तुम्ही कोणाला काही काही करत नव्हते ना? नाही, तिथं सभागृह हे पवित्र सभागृह आहे, आपल्या विचारांनी तिथं शत्रूचा कार्यक्रम करायचा असतो किंवा राज्यातल्या जनतेच्या भावना हे आपल्या विचारांनी तिथं मांडायच्या असतात, त्याच्याकरता सभागृह, त्या हाणामारी करण्याकरता थोडंच आहे काय, त्याकरता मग कुस्तीचे आकडे आहेत ना काय. तुमची झटापटी कोण? महेश शिंदे होते मला वाटतं. हा हा, बहुतेक महेश शिंदे होते आणि ते काहीतरी अमोल मिटकरींना उद्देशून जोरात बोलले. त्यांना मी सांगत होतो की असं नाही चालत, इथं सभागृह म्हटलं तुम्ही शाब्दिक हे करा पण फिजिकल नाही व्हायचं म्हटलं काय, असं काहीतरी झालं त्यावेळेस. राग पारा, हा राग वाढला. मग जर या पवित्र सभागृहात तुम्ही जर हाणामाऱ्या करत असाल तर जनतेने काय बघायचं आपल्याकडे, काय काय बोलून काय असेल ते विचार व्यक्त व्हा तुम्ही काय. ओके, त्यामुळे असं मी ते असं विषय होता, तो विषय असा विषय होता. तुमचं आणि जयंत पाटलांचं एक वेगळं खास नातं आहे, तर जेव्हा तुम्ही राजकारणात असता किंवा आता मंत्रीपदावर होते तेव्हा त्यांच्याकडनं काही टिप्स तुम्हाला मिळतात का, किंवा ते तुम्हाला काही सल्ला सांगतात का की प्राजक्त असं कर तसं कर? नाही, सांगण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या एकंदरीत वागण्या बोलण्यातून, त्यांच्या विधानसभेतल्या सगळ्या भाषणावरून हे प्रत्येक माणसाकडनं आपण काही ना काही शिकत असतो. अगदी मी विरोधकांकडूनही शिकतो, अगदी जयंत पाटील साहेबांचं तर आहेतच, पण बाकीचे अगदी दादा असतील, अगदी पवार साहेब असतील, सगळ्यांच्याच आचरणातून विचारातून हे निश्चितपणे आपल्याला जे जे काय घेता येणं शक्य आहे ते आपण घेतच असतो. मी तरी पण काही विशेष काही असं जयंत पाटलांचं तुम्हाला असं विशेष गुण वाटतो? हो, बाबांचा हा गुण आपल्याला उपयोगी पडतो. ते कुठल्याही गोष्टीमध्ये एखाद्या विषय जर कुठला असेल तर एकदम खोलामध्ये जातात, असं वरवर त्यांचं असं कधी हे नसतं. प्रत्येक विषयाचा गाढ अभ्यास असतो. अगदी त्यांनी ग्राम विकास विभाग हाताळला, अर्थ खातं 9 वेळा अर्थसंकल्प मांडलेला आहे, गृह विभाग होता, गृह खातं होतं काही दिवस, आणि आता इरिगेशन होतं.
तर प्रत्येक विषयात मी बघायचो की खूप बारकाईनं जी जबाबदारी ते घेतील त्याच्या अगदी मुळाशी जाऊन अभ्यास हा अत्यंत सखोल अभ्यास कुठल्याही विषयाचा असतो. एकदा मी विधान परिषदेमध्ये होतो, आम्ही दोघंही होतो, संध्याकाळची वेळ होती आणि काहीतरी अशासकीय ठराव का काहीतरी होता आणि संबंधित मंत्री काय नव्हते, त्यांना काय माहिती नव्हतं कुठला विषय, तर ते शेवटी ते कॅबिनेट मंत्री असल्यामुळे त्यांनी अचानक कुठला तरी विषय आला, बऱ्याचदा आपल्याला विषयाआधी माहीत असतात कशावर बोलायचं, पण ते अचानक दुसऱ्या खात्याचा विषय इतका व्यवस्थित त्यांनी विरोधकांना उत्तर देऊन शांत केलं की म्हणजे मामा तर आहेत पण म्हटलं मामांच्या पेक्षा शेवटी एक संसदपटू म्हणून निश्चितपणे त्यांचा गुण हा घेण्यासारखा आहे. त्यांचा दुसरा एक गुण किंवा गाजलेला वाक्प्रचार म्हणजे करेक्ट कार्यक्रम, तर त्याचं काय तुम्ही घेतलं का मार्गदर्शन त्यांच्याकडनं काही? नाही, विरोधकांचा सावश टप्प्यात आला तर ते करेक्ट कार्यक्रम करतात. नाही, तुम्हाला सांगू का, मी 2.5 वर्षामध्ये विरोधकांचा खरंच कधी विचार केला नाही. बरं, मी 2.5 वर्षामध्ये फक्त आपल्याला आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये काय कन्स्ट्रक्टिव्ह करता येईल, काय विधायक करता येईल, विकास कसा करता येईल यांनी इतका झपाटून गेलो होतो की कुठल्या विरोधकाचा कार्यक्रम करावा किंवा विरोधकांना काहीतरी जेरीस आणून आपल्याकडे आणावं हा विचार माझ्या कदाचित ह्या विषयाला वेळही नव्हता माझ्याकडे. अच्छा, त्यामुळं 2.5 वर्ष मी फक्त विकास विकास आणि विकासाने झपाटून फक्त लोकांना लोकांच्या चेहऱ्यावरचं हास्य फुलवायचं कसं येईल हेच मला समाधान देतं.